की बातचीत करना रहा वॉचमैन नसते आणि तिथं सीसी कॅमेरे नसतात या अंदाजे जे साधारण 11-12 वाजता जे दुकानं बंद राहतात ते टार्गेट करतात आणि त्यांना ही मोडस अशी आहे की गाड्या उचलायच्या चोरी करायच्या त्या गाड्या सोडून द्यायच्या म्हणजे गाड्याही चोरायच्या पण त्याचा वापर फक्त चोरीसाठी करायचा नंतर गाड्या सोडून द्यायच्या म्हणून आपल्या हातीतल्या सुद्धा 2 गाड्या चोरीला गेल्या होत्या त्या सुद्धा आपण त्या डिटेक्ट केलेल्या आहेत म्हणजे रिकवर केलेल्या आहेत एक बुलेट चोरीला गेली होती ती डिटेक्ट केली म्हणजे एकूण 3 गाड्या आणि 2 घरपुड्यामध्ये जवळपास 5 मोबाईल आणि कॅश असे आपण टोटल 2,17,000 माल मुद्देमाल जप्त केलेला आहे बाहेर इकडे साहेब कोण याच्यातला दोघं एकत्र घ्या ना ओ धुमा साहेब साहेब याच्यातला कोण आहे मेन कोण आहे दोन्ही साहेब याच्यातला मेन कोण आहे जवळ जा जवळ ओ ओ खाली नका साहेब बसू ना त्यांचा व्हिडिओ घ्यायचा असेल तर साहेब आणा चालत आणा नको मी कॅमेरा ठेवून पटकन नंतर लाईव्ह करणार एवढं ठाणे वॉइस बोलले जाऊ कट करू लागला शेवटला ना तू बोलला ना हो साहेब हे करा त्यांना बाजूला घ्या नंतर व्हिडिओ मध्ये ना खाली बसू नका नमस्कार न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण आता आहोत नवपाडा पोलीस स्टेशनमध्ये या ठिकाणी आपण बघू शकता 17 डिसेंबर रोजी गोखले रोड आणि नवपाडा भागामध्ये जी दुकानं फोडण्यात आली होती त्यातील जे आरोपी आहेत नवपाडा पोलीस स्टेशनमध्ये 14-12, 17-12 एक 6-7 दुकानं फुटलेली होती त्याच्यामध्ये ते आरोपींना आम्ही सीसी फुटेजमध्ये 10-12 सीसी फुटेज चेक केल्यानंतर ते आरोपी संशयित आरोपी आम्हाला निष्पन्न झाले होते त्या आरोपींच्या शोधाच्या संदर्भात आम्ही कल्याण उल्हासनगर चुनाभट्टी ह्या ठिकाणी आमचे PSI पाटील साहेब PSI लवडे साहेब आणि API गोसावी साहेब यांच्यासोबत अमित कॉन्स्टेबल जयेश कॉन्स्टेबल देसाई कॉन्स्टेबल आमचे राठोड सुनील राठोड वगैरे ह्या सर्व टीमने 2 टीमने अत्यंत उत्कृष्टपणे ह्या गुन्ह्याचा छडा लावून ह्यातले जे मेन आरोपी जे आहेत रवी धनगर राजापुरे राजकुमार सरोज आणि बालकृष्ण पाल ह्या चारही आरोपींना अरेस्ट केलेली आहे ह्या चारही आरोपींच्याकडून घरपुडीमध्ये गेलेला जेवढा मुद्देमाल आहे 2,17,000 तो रिकवर केलेला आहे याचबरोबर ह्याच आरोपींनी आमच्याच पोलीस स्टेशनमधले 2021 जे 2 मोटरसायकली चोरी गेलेल्या होत्या त्यासुद्धा आम्ही रिकवर केलेल्या आहेत आणि विशेषतः ह्याच आरोपींनी एक कल्याण तालुक्यामधून जी बुलेट चोरीला गेली होती तिथं गुन्हा दाखल आहे ती बुलेटसुद्धा आम्ही रिकवर केलेली आहे एकंदरीत ह्या आरोपींच्याकडून नवपाडा पोलीस स्टेशनचे एकूण 4 गुन्हे प्लस कल्याण तालुक्याचा 1 गुन्हा असा 5 गुन्हे आणि इतर 3 पोलीस स्टेशनचे कोंडगाव त्याच्यानंतर बदलापूर आणि चुनाभट्टी ह्या पोलीस स्टेशनचे 3 गुन्हे उघडकीस केलेले आहेत 8 गुन्हे जवळपास आम्ही या आरोपींच्याकडून निष्पन्न केलेले आहेत आणि एकूण 2,17,000 मुद्देमाल जप्त केलेला आहे आगे चलकर हमें ये मालूमात गिरी कि जो सस्पेक्टेड एक्यूज है उनको सीसी फुटेज में वो बंद हो चुके हुए थे उसमें हमारे PSI पाटिल साहब PSI लबड़े साहब और API गोसावी साहब ने पूरी तहकीकात करके इन्वेस्टिगेशन में थोड़ा आगे चलकर ये दोनों आरोपी आइडेंटिफाई हो चुके उसमें चुनाभट्टी से राजापुरे राजकुमार सरोज बालकृष्ण पाल और रवि धनगर ये चारों आरोपी में अरेस्ट करके उसमें जो घरपुड़ी में जितना भी मुद्देमाल चले गया था चोरी हुआ था उसमें से 2,17,000 का मुद्देमाल हमने सीज कर दिया है और ये आरोपी के और इन्वेस्टिगेशन में ये कन्फ्यूज किया है उन्होंने ये जो कबूली दिया है उसमें
और तीन हमें जो मुद्देमाल चोरी गया था उसमें से दो मोटरसाइकिल एक बुलेट, ऐसे तीन गाड़ियां व्हीकल टू व्हीलर हमने सीज किया है। टोटल ये आरोपी के तौर उन्होंने जो चोरी किया था उसमें से आठ गुने टोटल हमारे नौपाड़ी के चार और बाकी इतने बाकी जितने भी पुलिस स्टेशन है जैसा सोनापट्टी है, कल्याण तालुका है और पेन, वहाँ पे जो उन्होंने जो चोरी किए थे वो भी हमने उन्होंने कन्फेस करके बताया है कि ये कैसी चोरी किया है करके। साहब उबे रखो ओके ना उबे राहिले सर ना होणार आहे कुठे जातो टीम टीम आजो टीम कुठे हां साहब इकडे समोर समोर इकडे इकडे या कर्मचारी आहे इकडे वाइट ना स्टेशन मध्ये 17-12 रात्रीच्या 7-8 दुकान वगैरे खोलले होते, त्याच्यामध्ये एक मोबाईलचं दुकान सुद्धा रिपेरिंगचं आणि मोबाईलचं दुरुस्तीचं आणि मोबाईल विकण्याचं भी एक शॉप खोललं होतं। त्याच्यामध्ये आपल्याला त्यानंतर देशाचे फुटेजवरून आपले पी एस आय पाटील साहेब, आमचे साहेबराव पाटील लबाडे पी एस आय लबडे साहेब, त्याच्यानंतर गोसावी साहेब API गोसावी साहेब आणि सगळी टीम, म्हणजे त्याच्यामध्ये हे सगळे केल्यानंतर त्या आरोपींचा साधारण त्या गाडीवरून अंदाज आला आणि त्या गाडी बोलीचा हा थोडासा आयडेंटिफाय झाला। त्याच्यानंतर मग बाकीचे आरोपी आयडेंटिफाय झाले आणि एकूण आम्ही ह्या गुन्ह्यामध्ये चार आरोपींना अटक केलेली आहे। हे चारही आरोपी हे रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत, हे चारही आरोपी रेकॉर्डवरचे गुन्हेगार असले पाटील साहेबांची एक टीम आणि पहिले जे PSI लबडे साहेब होते त्यांनी ॲक्च्युली गुन्हा डिटेक्शनपर्यंत नेऊन पोचवला, परंतु त्यांना नंतर थोडासा त्रास झाला कोविडचा वगैरे, त्यामुळे मग नंतर हे दोन टीमनं काम केलेलं आहे। त्या दोन बाईकसुद्धा आपण ह्यांच्याकडून रिकवर केलेले आहेत, म्हणजे एकूण टोटल अंबरनाथ पोलीस स्टेशनचे आपला नौपाडा पोलीस स्टेशनचे चार गुन्हे प्लस बुलेट आहे ती सुद्धा एक कल्याण तालुक्याला गुन्हा दाखल आहे, ती सुद्धा बुलेट मुद्देमाल आपण रिकवर केलेला आहे आणि अजून चार गुन्ह्यामधला मुद्देमाल म्हणजे गुन्हे त्यांनी कबूल केलेले आहेत की ज्या गुन्ह्यामध्ये त्यांची नाव आहे आणि ती त्या गुन्ह्यामध्ये अटक नाही येत अजून।